नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ आय सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सीकडून ज्या विविध एक्झाम घेतल्या जातात ज्यामध्ये राज्यसेवा परीक्षा त्याचबरोबर एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी परीक्षा आणि इतर प्रकारच्या सरळसेवा परीक्षा या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे भूगोल भूगोल भाग तीन ज्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जे परीक्षाभिमुख प्रश्न सलेक्ट केले होते या प्रश्नावर चर्चा करणार आहोत या अगोदर आपण भाग एक आणि भाग दोनमध्ये काही प्रश्नावर चर्चा केलेली आहे तर अधिक वेळ वेळ न घेता आपण भाग तीनमधील जॉग्राफीचे प्रश्न बघूयात खाली विधाने दिली आहेत त्यांचा अभ्यास करून योग्य पर्याय शोधा पहिलं विधाने ये पूर्व वाहिनी नद्यांनी आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत बरोबर आहे बरो जसं गोदावरी कृष्णा कावेरी गंगा या पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि त्यांनी आपापल्या आप मुखाजवळ त्रिभुज प्रदेश बनवले आहेत म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं कोकणातील सर्व नद्या पूर्ववाहिनी आहेत हे रॉंग आहे ना कोकणातल्या सर्व नद्या कशा आहेत पश्चिम वाहिनी आहेत एकदम इझी क्वेश्चन आहे फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी चार पर्याय दिले आणि एक बरोबर एक चुकीचं असं विचारलेलं आहे उल्हास ही पूर्ववाहिनी नदी नाही हे बरोबर आहे ना नाहीच ना मग बरोबर आहे उल्हास ही पूर्ववाहिनी नदी नाही आहे ती पश्चिम वाहिनी आहे म्हणून तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालेला लक्षात ठेवा म्हणजे सी बरोबर आहे ये बरोबर आहे कोकणातील सर्व नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले राँग कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश बनवत नाहीत कारण एक तर लांबीनं कमी येतं लांबीनं कमी असल्यामुळं खोरे छोटे अरुंद क्षरणकार्य कमी क्षरणकार्य कमी तर गाळ पी कमी आणि गाळाची कमतरता लांबी कमतरता त्यामुळं या नद्या आपल्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश बनवणार नाहीत म्हणजे फक्त ए आणि सी बरोबर बी आणि डी चूक अर्थात पर्याय एक ए आणि सी बरोबर बी आणि डी चूक म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर दोन विधानं येतं दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोक एकूण लोकसंख्येपैकी नऊ पॉईंट एकोणतीस टक्के इतकी होती बी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यात सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याच्या झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकी लोकसंख्या या जिल्ह्यात आहे दोन्हीही ए आणि बी दोन्हीही विधानं बरोबर आहेत तुम्हाला आपल्याला लोकसंख्येवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतो म्हणून त्याचं पर्सेंटेज देशाच्या लोकसंख्येशी तुलना केली तर नऊ पॉईंट एकोणतीस टक्के लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रात आहे दोन हजार अकरानुसार आणि आपल्या राज्याचा जर विचार केला तर सिंधुदुर्गची फक्त झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी आहे म्हणजे दोन्ही विधानं कसे आहेत दोन्ही विधानं योग्य आहेत ए आणि बी योग्य आहे त्यानंतर नेक्स्ट बघा महत्त्वाचे करार आणि विषय पर्यावरणाच्या संदर्भानं प्रश्न आहे आणि कन्फर्म आपल्याला कोणत्या ना कोणत्या एक्झामला हा यावर प्रश्न परीक्षेला प्रश्न विचारतात एकतर लाइन होऊन पण परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून हे पाठच करून टाका जसं रामसर करार म्हटलं एकोणावीसशे बहात्तरचा तर तो जे पानथळ जमिनी आहेत किंवा त्याला जलमय क्षेत्र म्हणा त्या करारा त्या क्षेत्राच्या संदर्भानं संवर्धनाच्या संदर्भानं करण्यात आला होता आणि तो रामसर करार जो आहे तो इराण म्हणजे रामसर शहर जे आहे ते इराणमध्ये आहे म्हणजे अ च चार मग अ चार दोन ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला परत एक जोडी पाहावं लागेल मॉन्ट्रियर करार एकोणावीसशे सत्त्याऐंशी तर तो ओझन क्षय रोखण्याच्या संदर्भानं होता म्हणजे ब च थ्री म्हणजे पर्याय पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्युटो करार एकोणावीसशे सत्त्याण्णव तर हरितगृहाच्या संदर्भानं आहे आणि बेसल करार हा हानिकारक कर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भानं आहे मॉन्ट्रियल करार जे मॉन्ट्रियल सिटी आहे कॅनडामध्ये क्युटो करार झाला होता क्युटो, क्युटो करार झाला होता वायूच्या संदर्भानं क्युटो सिटी आहे जपानमध्ये बेसल करार झाला होता हानिकारक कचरा त्याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भाने आणि बेसल सिटी आहे स्वित्झर्लंडमध्ये आता कसाही प्रश्न जरी आला तरी आपलं उत्तर येणं अपेक्षित आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट करारावर आपल्याला आधारित प्रश्न विचारतात एन्व्हायरमेंटचे किंवा सरळ सरळ एका वाक्यात उत्तर या टाईपचा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की तो करार कशाच्या संदर्भानं आहे त्या करारचा मुख्य विषय कोणता आहे मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे कधी झाला आणि कोणत्या शहरात आणि कोणत्या देशात झाला या संदर्भानं आपल्याला एखाद वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो चुकीची जोडी शोधायची आहे धूपगड तेवीस पन्नास मीटर अनयमुडी सव्वीस पंच्याण्णव दोडाबेट्टा सव्वीस सदतीस कळसुबाई शे सोळा शेहेचाळीस यापैकी धूपगड रॉंग आहे धूपगडची उंची इतकी नाही आहे धूपगडची जी उंची आहे ही तेरा पन्नास आहे तेरा पन्नास आणि कोणत्या पर्वतामध्ये आहे तर सातपुडा पर्वतामध्ये आहे पीमध्ये आहे हे पण लक्षात ठेवा कारण कधी कधी परीक्षेला विचारू शकतात म्हणजे ये रॉंग आहे चुकीची जोडी कोणती आहे तर ये अनायमुडी सव्वीस पंच्याण्णव हे बरोबर अनाय अनाय आहे अनायमुडी हे पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर आहे किंवा अनायमुडी हे दक्षिण भारतातलं सर्वात उंच शिखर आहे जे केरळामध्ये आहे दोडाबेट्टा सव्वीस सदोतीस हे बी बरोबर आहे निलगिरी पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे दोडाबेट्टा आणि तमिळनाडूमध्ये आहे हे पण लिहून घ्या कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे बरोबर आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई म्हणजे बी बरोबर सी बरोबर डी पण आपल्याला काय विचारलं होतं चुकीचं म्हणजे चुकीचं फक्त ये आहे कारण बी सी डी योग्य आहेत म्हणजे फक्त ये असं उत्तर घ्यायचं आहे पर्याय क्रमांक चार परत एकदा जोड्या जुळवा रेल्वे विभागाची मुख्यालये यामध्ये म्हणजे जरी समजा आपल्याला माहीत नसलं तरी आपण लॉजिक लावू शकतो जसं कोकण रेल्वे आपल्याला अपेक्षित आहे की ब तीन ब तीन किती ठिकाणी आहे दोन ठिकाणी मग परत एक निवडू जसं दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद किंवा वायव्य रेल्वे जयपूर असा लॉजिक लावू शकतो ना वायव्यकडे भारताच्या कोणतं शहर आहे असा आपण अंदाज लावू शकलो असतो किंवा दक्षिण पूर्वेकडे कोणतं आहे तर कोलकाता आहे असा आपण अंदाज लावू शकतो असतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन जर आपण निवड केला असता तर आपल्या सर्व जोड्याबरोबर आल्या असत्या त्यानंतर एक दोन विधान आहेत बघा महाराष्ट्र पठारावरील डोंगर प्रदेशाकडून नदीच्या खोऱ्याकडे जाताना रेगूर मुर्देची जाडी वाढते साहजिकच डोंगराकडून नदी वाहत असते आणि सपाट मैदानी प्रदेशात जाते अर्थात नदीच्या खोऱ्याकडे ज्यावेळेस तुम्ही जात जाता त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपण प्रवास जरी करतो तर नदीच्या खोऱ्याकडे जाताना काळी जमीन लागते मग मृदा म्हणजेच काय काळी माती काळी मृदा म्हणजे मग मं नदीच्या खोराड्याकडे खोऱ्याकडे जाताना रेगुर मृदीची जाडी वाढते का तर हो म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे दुसरं बघा महाराष्ट्रातून कर्नाटकाकडे जाताना मृदेचा रंग गडद गळाहो जातो बी पण बरोबर आहे कारण कर्नाटकाकडे जाताना सर्व नद्या कर्नाटकाकडे जातात अंदाज घ्या जसं गोदावरीचा उतार तिकडंच आहे किंवा कृष्णेचा किंवा कावेरीचा समजते म्हणजे कर्नाटकाकडे जाताना अजून जी काही रंग आहे तो ब्लॅक होत जाणार आहे रेगुर मृदेचा म्हणजे या आणि बी दोन्ही बरोबर आहे पण प्रश्न काय म्हटले रेगूर मुर्देबद्दल काय असत्य आहे काय असत्य आहे वरीलपैकी एकही नाही कारण हे दोन्ही सत्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर घ्या नेक्स्ट दोन विधानं आहेत बघा नागार्जुन सागर प्रकल्प कावेरी नदीवर आहे रॉंग कारण आपल्याला माहीत पाहिजे की नागार्जुन हा कृष्ण नदीवर आहे नागार्जुन नागार सागर प्रकल्प कर्नाटक राज्यात आहे रॉंग तो तेलंगणामध्ये म्हणजे दोन्ही विधानं चुके आहेत म्हणजे ए आणि विधान बी दोन्ही चूक म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर उन्हाळ्याच्या शेवटी पडणारा आंबेसरी हा मान्सून पूर्व पर्जन्य महाराष्ट्रात या प्रदेशाशी निगडीत आहे तर आपल्याला माहीत पाहिजे की कोकणाचा संदर्भ फक्त पर्याय क्रमांक चारमध्ये आला आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणजे थोडासा कोल्हापूर सातारा की आणि कोकण त्यातली त्यात प्रॉपर दक्षिण कोकणामध्ये हा आंबेसरी पाऊस पडतो याच काळामध्ये जर तो पठारावर पाऊस पडला हे बी लक्षात ठेवा याच काळामध्ये जर पठारावर पाऊस पडत असेल तर त्याला वळवाचा पाऊस असं म्हणतात वळवाचा पाऊस असं म्हणतात थोडक्यामध्ये काय एक वळ लक्षात ठेवायची कोकणात जर पाऊस पडतो आहे मान्सून येण्याच्या अगोदर तर त्याला आंबेसरी म्हणायचं आणि महाराष्ट्र पठारावर जर पडतोय तर त्याला वळवाचा पाऊस म्हणायचं त्यानंतर नेक्स्ट बघा कोणते खालील वैशिष्ट्य असणारा वस्ती प्रकार ओळखायचा आहे घरांना एकच दार असते घराचे मुख्य द्वार मध्यभागाकडे असते संरक्षणाच्या दृष्टीने ही वस्ती महत्त्वाची असते घरांना दारे व खिडक्या कमी असतात एवढ्या वैशिष्ट्यावरून मध्य भागाकडे असते यावरून आपल्याला लक्षात येतं की हे गोलाकृती प्रारूपाचे वैशिष्ट्य आहेत संरक्षणाच्या दृष्टीने म्हणजे पूर्वी जे आदिवासी जमाती असायच्या ह्या आपली प्राणी इथं मध्य भागात बांधायच्या आणि बाजूनं त्या त्यांची ते घरे उभी करायची साधारणपणे अलीकडे जर आपण बघितलं वर्तुळाकृती घरं तर एखाद्या मंदिराभोवती सरोवराभोवती अशा प्रकारच्या वस्त्यांचं प्रारूप पाहायला मिळतं कारण रेषाकृती म्हटलं तर ती एकाच बाजूला दारे असतील आणि मात्र पण त्याचं वैशिष्ट्य कोणतं रेषाकृती म्हटलं की मग समुद्राच्या किनाऱ्याला किंवा नदीच्या किनाऱ्याला किंवा रस्त्याच्या एकाच बाजूला अशा पद्धतीनं ठीक आहे आणि संरक्षणाच्या दृष्टीनं ते आपण जो प्राण्यांचा संदर्भ घेतला तो म्हणजे साधारणपणे दोन तीनपैकी जरी तुम्ही लॉजिक लावलं असलं तरी गोलाकृती प्रारूप असं आपलं उत्तर आलं असतं नंतर बघा मिश्र वारसा स्थळात समावेश होणारे भारताचे पहिले ठिकाण कोणते आहे साधारणपणे वारसास्थळ दोन प्रकारचे असतात एक आहे नैसर्गिक वारसास्थळ आणि दुसऱ्या असतात सांस्कृतिक वारसा स्थळ भारतामध्ये असं एकमेव ठिकाण आहे जे दोनही म्हणजे त्याला मिश्र वारसा स्थळ मिळले एक असं फक्त एक ठिकाणे भारतामध्ये आणि ते आहे कांचनगंगा राष्ट्रीय अभयारण्य अर्थामध्ये मूळ भाषेमध्ये कांचनजंगा राष्ट्रीय अभयारण्य गंगा जंगा असा त्याचा दोन्ही वेगळ्या बुकमध्ये उच्चार करण्यात आलेला आहे आता मिश्रा मिश्र वारसा स्थळ तर नैसर्गिक आणि सांस्कृतिक पण नैसर्गिक यामुळं तर ते आपल्याला माहिती आहे की या जे शिखर आहे कांचनजंगा त्याच परिसरामध्ये हे अभयारण्य डेव्हलप झालं आहे जिथं विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या वनस्पतींच्या प्रजाती माया पाहायला मिळतात म्हणून तिथं नैसर्गिक पण वारसा जपल्या जातो आणि सांस्कृतिक तर तिथं मध्ययुगीन काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध मठ पाहायला मिळतात त्याचबरोबर त्यांच्या घरांचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण कांचनजंगा परिसरा शिखराच्या परिसरामधल्या तर सिक्कीममधल्या अर्थात तर ती घरं एकदम जे कांचनजंगा शिखर का आहे त्या शिखराकडं असणारी ती घरं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे हे काय झालं सांस्कृतिक भाग झाला म्हणून मिश्रस्थळाचा दर्जा दिलेला आहे नेक्स्ट नेव्हिगेशन सिस्टम आणि देश थोडंसं सुदूर संवेदनाच्या संदर्भानं प्रश्न आलेले आहेत तर आपल्याला किमान एकावरून जसं आपल्याला माहीत पाहिजे किंवा जी पी एस कुणाचं आहे तर अमेरिकेचं आहे आणि भारताचं काय आहे तर नाविक आहे एन ए व्ही आय सी रशियाचा आहे ग्लोनास आणि चीनचा आहे कॉम्पास अर्थात बायडूज आणि कॉम्पास ते एकत्रच आहेत फक्त त्यांची नावं वेगळ्या बुकमध्ये वेगळी दिलेली आहेत म्हणजे एचा टू आणि बीचा वन एचा टू आणि बीचा वन अर्थात पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे आपल्याला एक्झामला कन्फर्म हे परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात नेव्हिगेशन सिस्टीम आणि देश चारही देशाच्या नामांकित या नेव्हिगेशन सिस्टीम्स आहेत त्या पाठ करा म्हणजे आपल्याला एक मार्क आपल्याला मिळून जाईल आणि एक शेवटचा प्रश्न आहे खालील विधाने पहा व योग्य पर्याय शोधा पहिलं विधाने मुख्यत्वे सं, संदेशाच्या माध्यमातून दळणवळण साधणारे उपग्रह हे भूस्थिर कक्षेत असतात म्हणजे साधारणपणे जे कम्युनिकेशनचे उपग्रह आहेत हे जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये असतात तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला असाही प्रश्न विचारतील की जिओस्टेशनरी ऑर्बिट जे काही उपग्रह आहेत ते म्हणजे कोणते तर आपण दोन्ही बाजूनं लक्षात ठेवायचं आहे की जे वाहतूक संदेशवळण दळणवळण करणारे म्हणजे आपले मोबाईल रेडिओ टी व्ही चालतात त्याच्या संदर्भानं जे उपग्रह आहेत ते भूस्थिर कक्षेत सोडलेले असतात आता भूस्थिर कक्षेत सोडलेले असतात म्हणजे काय किंवा जिओस्टेशनरी ऑर्बिट म्हणजे काय जे बरोबर आपलं जे पृथ्वीच्या मध्यभागातून विषुवृत्त जातं त्याला समांतर ते फिरतात म्हणजे पृथ्वीच्या ऐन मध्य भागामधून ते फिरतात विषुववृत्ताला समांतर आणि हवामानाची भविष्यवाणी आपत्ती निवारण नकाशा सर्वेक्षण करणारे जे उपग्रह आहेत हे ध्रुवीय कक्षेमध्ये ते फिरत असतात म्हणजे पोलर ऑर्बिटमध्ये ते फिरत असतात मग आता पोलर ऑर्बिट म्हणजे कसं म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव जे आहेत त्या डायरेक्शनमध्ये फिरतात म्हणजे आपण जर लक्षात ठेवलं तर ही पृथ्वी आहे तर पोलर ऑर्बिटमध्ये जे मग ते असे फिरतील आणि जे जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहे ते असे फिरतील या संदर्भात आपण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे दोन्ही विधानं काय तर बरोबर आहेत दोन्ही विधानं काय तर बरोबर आहेत अशा पद्धतीनं आपण भाग तीन बघितला जॉग्राफीचा भाग चारमध्ये आपण परत प्रश्नांबद्दल माहिती घेऊ यावर्षी जे विद्यार्थी लिपिक टंक लेखका लेखकाची मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही सराव पेपर सिरीज घेत आहोत ज्यामध्ये पहिला जो संदर्भाने पेपर आहे लँग्वेजच्या संदर्भानं याचे पाच पेपर घेणार आहोत आणि दुसरा जो पेपर आहे जी जी एसच्या संदर्भानं याचे पाच पेपर असे एकूण दहा पेपर आपण घेत आहोत जे पेपर तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपला पाठवले जातील दहा पेपर म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये शंभर प्रश्न म्हणजे पाचशे पन्नास रुपयामध्ये एक हजार प्रश्नांची तयारी ते पण तुम्हाला व्हिडिओच्या विश्लेषण आहेत आम्ही विश्लेषणासहित करून घेणार आहोत ही सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता नाव येईल ओ ये एस स्टडी पॉईंट किंवा गणेश आंबादास खरात पे केल्याच्यानंतर तुम्ही तो स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करा खालील दिलेल्या तारखेप्रमाणे तुम्हाला पेपर पाठवले हो जातील या तारखेला मॉर्निंगला अकरा वाजता पेपर पाठवणार हो त्याच दिवशी म्हणजे त्याच तारखेला दुपारी दोन वाजता आन्सर की आणि त्याच रात्री आठ वाजता तुम्हाला विश्लेषणाच्या व्हिडिओची लिंक पाठवण्यात हो येईल तुम्ही हा व्हिडिओ नंतर जरी पाहत असलात तरी पण तुम्हाला आ, हे पेपर घेता येतील धन्यवाद